नमस्कार, यशोगाथा थोरांचीमध्ये मी अविनाश पाटील आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन, त्यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराज शूरवीर धर्मवीर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। संभाजी महाराजांचा जन्म 14 मे इसवी सन 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला। राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले। संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले। त्यानंतर पुण्याजवळील कापूरभोड गावची धारव पाटील गाडे ही कुणब्यांची स्त्री त्यांची दूध आई बनली। संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला। त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली, मात्र त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवले। तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न देखील केला। अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते। तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते। राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते। मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले। त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षाचे होते। शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते। त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले। मुघली सैनिकांचा संभाजीराजांचा मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरून दिली। ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले। इसवी सन 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते। त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसात मातोश्रींचे निधन झाले। त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही। शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते। तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले। संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोचा कारभाराला सक्त विरोध होता। शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले, पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते। अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले आणि दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले। हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले। त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही। तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला। त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील श्रृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले। संभाजीराजांचे धार्मिक धोरण। दिनांक 6 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळ भट अग्निहोत्री महाबलेश्वर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे। ते वाक्य असे, राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य। युवराज शंभूराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कोणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचिती येते। त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो। याप्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो। संभाजी महाराजांचा राज्याभिषेक। छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या छत्रपती पदाने खऱ्या अर्थाने इथल्या रयतेला स्थैर्य दिले। आपले राज्य, आपली व्यवस्था, ज्यामध्ये एका अभिषिक्त राजाच्या छत्रछायेखाली आपल्याला सर्व प्रकारच्या न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळू शकेल हा विश्वास इथल्या रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला। ते केवळ पद राहिले नाही तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले। जुलमी व्यवस्था संपूर्ण लोककल्याणकारी व्यवस्था अंमलात आल्याचे ते प्रतीक होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्व थोरल्या महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला
परत एकदा जुलमी व्यवस्थेचे सावट येऊन आपण पारतंत्र्यात जातो की काय अशी भीती रयतेच्या मनात निर्माण झाली। मात्र शंभूराजांनी 16 जानेवारी 1681 या दिवशी आपला राज्याभिषेक करून घेतला। खचलेल्या रयतेला आधार दिला आणि थोरल्या महाराजांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील याची हमी दिली। खऱ्या अर्थाने शंभूराजांनी लोकांना परत एकदा उभे केले। त्यांच्यात इतका स्वाभिमान भरला की शंभूराजांच्या जाण्यानंतरही इथली रयत त्या स्वाभिमानावर अविरत झुंजत राहिली। औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी इथल्याच मातीत संपवले। राज्यकारभारात एखाद्या शासनकर्त्याचे निधन झाल्यास त्याची जागा कोण घेणार असा प्रश्न निर्माण होतो आणि छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतरही हा तशीच काही परिस्थिती नव्हती। मात्र जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जातात। वास्तविक शिवरायांच्या राज्याभिषेक समयी सोयराबाईंना पट्टराणी तर संभाजीराजांना युवराज म्हणून मान मिळाला। तिथेच स्वराज्याचे पुढचे छत्रपती संभाजीराजेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले। शंभूराजे लहानपणापासूनच जिजाऊ आणि शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत होते, त्यात ते तरबेजही झाले। शिवरायांच्या सूचनेनुसार शंभूराजांनी पन्हाळ्यावरून राज्यकारभार सुरू केला। श्री शंभू राज्याभिषेक सोहळा। श्री शंभू राज्याभिषेक सोहळा थोरल्या महाराजांच्या मृत्यूनंतरच्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचक रोहनात शंभूराजे व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांनाही त्यातून तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही। त्यामुळे शंभूराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करून राजसिंहासनाची प्रतिष्ठा राखावी असा विचार झाला आणि त्यानुसार शंभूराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला। 14, 15 व 16 जानेवारी 1681 रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध 7 शके 1602 या दिवशी शंभूराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले। राज्याभिषेक प्रसंगी पूर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने शंभूराजांनी कैद्यांना मुक्त केले। प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, निळोपंत, बाळाजी आवजी, जनार्दन पंत आदींच्या समावेशाने प्रधान मंडळ नेमून त्यांना कारभार सांगितला गेला। शिवरायांप्रमाणेच शंभूराजांनीही आपल्या राज्याभिषेक प्रसंगी स्वतःच्या नावे नाणी पाडली। सदर नाण्याच्या पुढच्या बाजूवर श्री राजा शंभू छत्रपती ही अक्षर कोरलेली असून मागच्या बाजूवर छत्रपती हे अक्षर कोरलेले आहे। राज्याभिषेकानंतर शंभूराजांची कर्तबगारी। आपला राज्याभिषेक झाल्यानंतर शंभूराजांनी लगेच 15व्या दिवशी बुऱ्हाणपूरवर छापा टाकला आणि 1 करोड होणांची दौलत स्वराज्यात आणली। त्यानंतर त्यांनी मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी या शत्रूंना नामोहरम करीत पुढील केवळ 8 वर्षात शिवरायांनी उभारलेले स्वराज्य दुप्पट केले। सैन्यही दुपटीपेक्षा अधिक वाढविले। स्वराज्याच्या खजिन्यात तिपटीपेक्षा अधिक वाढ केली। इसवी सन 1689 सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले। 1 फेब्रुवारी इसवी सन 1689 रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने नागोजी माने यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला। या कारवाईसाठी गुप्तता वाढली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली। मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली। मराठ्यांचे संख्याबळ कमी होते। प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत। शत्रूंनी संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले। त्यानंतर संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले। औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले, पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला। औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाची कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली। तरीही संभाजी महाराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला। अशा या थोर साहित्यिक शूरवीर संभाजी महाराजांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।